महाराष्ट्र अन्नीस खोपोली खानापूर शाखेच्या वतीने काढण्यात आलेल्या संविधान रॅली, खोपोलीतील जनता विद्यालय, शिशु मंदिर, छत्रपती शाहू महाराज माध्यमिक शाळा, वसंत देशमुख मेमोरियल स्कूल सहभागी झाले होते. तसेच इनर व्हील क्लब, रोटरी क्लब यांचे काही सभासद सुद्धा होते. रॅली सुरुवातीला संविधानाची प्रस्ताविका वाचन झाली. या रॅलीचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सोमजेवाडी मार्गे, खालची खोपोली ते बाजारपेठ मार्गे, जैन मंदिर ते जनता विद्यालय मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा होता. त्यात विविध घोषणा देत ही रॅली निघाली होती. त्यासाठी महाराष्ट्र अन्नीस रायगड जिल्हा अध्यक्ष यशवंत गायकवाड, खालापूर अध्यक्ष डॉक्टर सुभाष कटकदोड, प्रधान सचिव संदीप गायकवाड, तसेच सभासद प्रिया कदम, सुविधा गायकवाड, महेंद्र उवाड, रोहन दळवी, किरण ठोंबरे, दयानंद पोळ, जयश्री पोळ, प्रमिला भिलारे, हितचिंतक राणी गायकवाड, गोपीनाथ सोनावणे, सामर्थ्य जलशक्ती संघटना, इनर व्हील क्लब सभासद, रोटरी क्लब सभासद, शाळांचे शिक्षक, तसेच खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुमर ओसरमला, उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, मुख्याधिकारी संजय शिंदे, सर्व सदस्य यांना अभिवादन करून संविधानाचे वाचन केले. आणि त्याचबरोबर आपल्या अधिकाराचे हक्क मिळवून दिलेले आहेत याची सर्व नागरिकांना जाणीव राहावी, जागी सतत जागीत राहावी, या निमित्ताने आम्ही ही रॅली आयोजित केलेली आहे. कारण संविधानाशिवाय आपल्या देशाला पर्याय नाही. देशाची एकात्मकता जर टिकवायची असेल आणि जर सगळं सामाजिक सुरक्षा बाळगायची असेल तर संविधानाचा स्वीकार करणे, त्याचा अंगीकार करणे हे फार जरुरीचे आहे. त्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केला. संविधान बांधणीच्या ह्या महोत्सवात विविध शाळेमधले जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही अंतर्भूत केलं होतं आणि शाळेच्या सर्व शाळांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला. शिक्षक वर्ग सुद्धा आणि रोटरी क्लब, इनर व्हील क्लब आणि पत्रकार बंधू सर्व ह्या कार्यक्रमात सामील झाले आणि आम्ही मुख्य बाजारपेठ आणि आजूबाजूच्या परिसरातून एक मोठी भव्य रॅली काढली आणि संविधानाच्या गौरवात गौरव होईल अशा आम्ही घोषणा वगैरे पण दिल्या आणि सर्व काय जे मुलं होते, कार्यकर्ते होते यांनी उत्साहाने हा कार्यक्रम केलेला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निवारण समिती यांनी एक पुढाकार घेऊन हा कार्यक्रम पार पाडला आहे. ते श्री जास्त करून संदीप गायकवाड आणि दयानंद पोळ यांनी या काही फार महत्वाची भूमिका बजावली. आणि भारत सरकारने हा 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा होतं. त्याप्रमाणे शासनाची शासनाचा ठराव झाला, शासनाचे निर्णय पूर्ण शासकीय यंत्रणेला त्यामध्ये शाळांचा सहभाग आणि सामाजिक संस्थांचा सहभाग सुद्धा हा घ्यायला सांगितलं आणि ही पत्र आमच्याकडे अनिस महाराष्ट्र अनिस सरकार निवडून समितीकडे आल्यामुळे मग आम्ही त्यासंबंधित म्हणजे अनिसचे कार्यकर्ते शाळांना जाऊन त्यांना पत्र दिला. पत्रव्यवहार केल्यानंतर त्याने सुद्धा आम्हाला उत्साह दिला. त्यामुळे ह्या आपल्याला माहिती सर्वांना की 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला हे संविधान अर्पण केलं. त्याचा हा जन्मदिवस, त्याचा वाढदिवस दरवर्षी आपण साजरा करतो. त्या मला वाटते गेल्या 2 वर्षापासून घोषणा सुरू झाली आहे. ह्या संविधानाचं संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या सर्व लागू झाल्यामुळे या देशाची देशाचा विकास झालेला असं आपण मानतो. त्यामुळे या संविधानाची निश्चितपणे काळजी घेणं आवश्यक आहे. संविधान या जगाला संविधान कसं आहे ते माहिती झाल्यामुळे आपण त्या संविधानाप्रमाणे वागतो आहोत आणि संविधान बांधिलकीच्या दृष्टीने आम्ही या कार्यक्रम केला आहे. 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी असा हा 2 महिन्याचा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. त्याच्यामध्ये पथनाट्य आहेत, त्याच्यामध्ये पोवाडे आहेत, त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा आहेत, त्याच्यामध्ये लेखन स्पर्धा आहेत. अशाच पद्धतीने हा पूर्ण सप्ताह जोडलेली साजरी करणार आहोत. कोकण लाईव्हसाठी प्रसाद अटक, खालापूर.